आणि आजच्या राज्य नागरिकांना असं वाटत असेल की लोकसभेच्या निवडणुका लागले काय, कारण आज जळगावकरांना खासदारांचे दर्शन झालेले आहे. गेल्या 3 वर्षापासून हरवलेले आमचे लाडके लोकप्रिय खासदार आज जळगाव अवतरलेले आहे, आणि त्या अवतरल्यामुळे आमच्यासारख्या राजकारणी माणसाला असं वाटायला लागलं की लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका लागल्या की काय. ते जळगाव शहरामध्ये आम्हाला कुठे काही कामानिमित्त आढळून आले नाही आणि कुठल्याही समस्या संदर्भात आढळून आले नाही, पण आज ते आलेले होते म्हणून आम्ही खरोखर जळगावकर आज त्यांचा धन्यवाद मानतो. किंवा जळगावच्या लोकांना काही समस्या आहे ह्या त्यांना 3 वर्षानंतर कळली. विषयी आता मी बोललं पाहिजे, तुमच्याही पक्षाचे ज्येष्ठ नेते असतात, आम्ही त्यांच्याविषयी सन्मानाने बोलतो. त्यामुळे कुठलीही पायरी ओलांडताना त्याच्यानंतरचे परिणाम त्यांनी जाणून घेतले पाहिजे. लोकसभेच्या प्रचारामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून या शहरातली प्रत्येक गल्लीबोळ आमचा शिवसैनिक असेल किंवा नगरसेवक असतील फिरलेले, याचं भान त्यांनी पालकमंत्र्यांच्या घर बोलताना कायम ठेवलं पाहिजे. ते आज जळगावात आले त्याच्यामुळे आम्हाला तो आनंदच आहे. आता दुसरा विषय घरपट्टीवाढीच्या संदर्भात, घरपट्टीवाढीच्या संदर्भातला जो विषय याचे या संदर्भात 5/5/2018 रोजी प्रशासनाने एक प्रस्ताव दिलेला होता की प्रभाग समिती कार्यालयाकडून पंचवार्षिक फेर आकारणीच्या कामासाठी प्रभागीय भाडे दर मूल्यवाढ उचित करून प्रस्तावाला मान्यता द्यावी. या प्रस्तावाला आम्ही सर्वानुमते नाकारलेलं होतं दरवाढीला. आजही तेच सांगतोय आपल्या या माध्यमातून की कुठलीही दरवाढ झालेली नाही आहे. 1999 सालानंतर 2002-2003 नंतर या शहरात फेर आकारणी झालेली नाही, ती जवळपास 20 वर्षांनी झाली आणि त्यामध्ये काही प्रॉपर्ट्या वाढलेल्या आहे याचा सर्व हे सर्व कागदपत्रावरती आहे. असं सर्व असताना आणि 2.5 वर्ष आपण सत्तेत होतो याचं भान सुद्धा राहिलं नाही. मग 2.5 वर्ष आपण झोपा काढल्या का? 2.5 वर्ष हे काही 1 वर्षात झालेलं काम नाही आहे, हे आता 1 वर्षामध्ये झालेलं आहे असा विषय नाही. याला 2016 साली याचा पहिला प्रस्ताव ठराव आलेला होता एजन्सी नेमक्याच्या संदर्भातला. मग 3-4 वर्षाचं हे कामकाज आहे, 5 वर्षाचं जवळपास. या वर्षापासून ते प्रत्यक्षात अंमलबजावणीला आलं. 2.5 वर्ष आपली सत्ता होती, त्या सत्तेच्या काळामध्ये आपण या बाबींकडे लक्ष दिलं नाही का? मग दिलं नसेल तर काय करत होते आपण 2.5 वर्ष? अशी सर्व परिस्थिती असताना सन 2019-20 ला स्थायी समितीच्या सभापती त्या सौसुचिता हाळाताई त्यांनी अर्थसंकल्पीय मनोगत व्यक्त केलं होतं. त्याच्यामध्ये जमाबाजूमध्ये त्यांनी सांगितलं होतं की स्थापत्य कन्सल्टंट अमरावती कंपनी सर्वेक्षणाचे काम दिलेले आहे, सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे, फक्त सुनावणी बाकी आहे. सुनावणी तातडीने घेऊन नवीन सर्वेक्षणानुसार मागणी बिले अदा केली तर वसुली वाढणार आहे. सभासत्वर सुनावणी घेऊन त्यानुसार बिले अदाही केल्यास किमान 27 कोटीची वाढ करून मालमत्ता कर 80 कोटी वसूल होऊ शकतो. आपणच आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ही वाढ होणार आहे. मग हे सर्व घडत असताना त्यावेळेस आपण शांत करायले, त्यावेळेस आपण या बाबी प्रशासनाच्या निदर्शनाचा का आणून दिला नाही? आता वाढ कुठे कुठे झाली आणि कशी कशी झालेली आहे याच्या संदर्भात प्रभाग समिती वाईज हे आहे. आता प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये कुठेही बदल न झालेल्या मालमत्तांची संख्या 4674, 1 ते 10% वाढ झालेल्या मालमत्तेची संख्या 4126, 10% ते 25% वाढ झालेल्याची संख्या 2206, 25% ते 50% वाढ झाली 5567, 50% ते 100% वाढ झाली 9842. हे काय आहे? हे नवीन घर आहे, जिथं पूर्वी प्लॉट होते किंवा जिथं पूर्वी शेतजमीन होते. ज्या नवीन मालमत्तांना गेले अनेक वर्ष कर आकारणी झालेली नव्हती त्या मालमत्तांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि आपल्याकडनं प्रशासनाकडनं जर एखाद्याला खरोखर त्याच्यावर अन्याय होत असेल तर ही निरंतर प्रक्रिया प्रशासनाकडनं सुरू आहे. जर तुम्हाला हरकत घ्यायची असेल की तुम्हाला बिल मान्य नसेल तर तुम्ही या, आम्ही तुमची हरकत बघून त्या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशन करू की तुमचे घर किती खोल्या किती असतील किंवा 2 मजली का 3 मजली आहे. आणि खरोखर तुमच्यावर अन्याय होत असेल
तर प्रशासन त्याची दखल घेत आहे, स्वतः उपायुक्त त्यामध्ये लक्ष घालून त्या संदर्भातले अनेक लोकांच्या समस्या सोडवल्या जात आहेत आणि ही प्रक्रिया निरंतर चालू आहे. हे सर्व चालू असताना हे भाजपच्या नगरसेवकांनाही माहिती आहे आणि सर्वांनाच नगरसेवकांना ह्या सर्व बाबी माहिती आहे. मग असं सर्व या पद्धतीने कामकाज चालू आहे. गेली 2.5-3 वर्षापासून आपण या वाढिव्याला जर विरोध आज करायचा होता तर त्याचवेळेस जर हे सर्व गोष्ट थांबवली असती तर बरं झालं असतं. आणि मालमत्तेत वाढ कुठे झालेली आहे? वाढ कुठेच झालेली नाही. यांचं म्हणणं आहे की त्यांनी गॅलरी वाढवली, तर नवीन आदेश काढून त्यांनी गॅलरीची सुद्धा जे वाढ केलेली होती तेही रद्द केलेली आहे. त्यांनी सुधारित आदेश सुद्धा काढलेले आहे त्या संदर्भात. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की बा ही कर आकारणी का करावी लागली, का सुधारावी लागली, दुरुस्ती का करावी लागली याच्यामध्ये, तर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांनी सदर चुकीची आकारणी बाबत लेखापरीक्षणात परिचित SSL LAP JMC AM दिनांक 14 एप्रिल 2015 चुकीच्या पद्धतीने करयोग्य मूल्य निश्चित केल्याबाबत आक्षेप नोंदवलेला होता. त्या आक्षेपाला 2015 साली नोंदवल्यामुळे AGP ऑब्जेक्शन आल्यामुळे सुधारित कर पद्धत लागू करण्याच्या संदर्भात तत्कालीन प्रशासनाने त्या भूमिका घेतल्या आणि त्यानुसार या सर्व बाबी लक्षात घेऊन नवीन कर आकारण्याच्या संदर्भात सुरुवात झाली. जळगाव शहरात सन 2003 नंतर मालमत्ता कराचे फेरमूल्यांकन झालेले नाही, त्यामुळे सदर 19-20 वर्ष या काळात ज्या मिळकतीत बांधकामात बदल झालेला आहे, बांधकामात वाढ झालेली आहे अथवा वापरात बदल झाला आहे अशा मिळकतीची आकारणी चालू फेरमूल्यांकनाने दुरुस्त करण्यात आलेली आहे. तत्कालीन नगरपालिका असताना आपल्यात कमी झालेले करयोग्य मूल्य फक्त पुढील फेरमूल्यांपर्यंत मर्यादित असते, त्यामुळे चालू फेरमूल्यांकनात अशी आकारणी दुरुस्त करण्यात आलेली आहे. काहींच्या आता आपण शहराच्या मध्यवर्ती भागात फिरतो, आता 10 वर्षापूर्वी ज्या वेळेस फिरत होतो त्यावेळेस तिथं रेसिडेन्स होता, आता तो उपयोग आता तिथे दुकान झाले म्हणजे रेसिडेन्सचं कन्व्हर्शन कमर्शियलमध्ये झालं, तिथं ती वाढ होणार आहे. म्हणून या काही ठिकाणी वाढ झालेली आहे, सर्व 100% वाढ झाली असं नाही. ज्या ज्या ठिकाणी तुमच्या घरांमध्ये किंवा कुठे दुकान वापरामध्ये बदल झाला असेल त्याच या वाढ आहे आणि हे संपूर्ण सभागृहाला माहिती आहे. म्हणून यामध्ये भाजपने कधी विरोध केला नाही. जे वेळोवेळी ठराव झाले या ठरावांना कुठल्याही पक्षाने विरोध केला नाही, सर्वानुमते मंजूर झालेले हे ठराव आहे. त्यामुळे यामध्ये जर कोणाला असं वाटत असेल की आपल्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी त्यांची हकत घ्यावी. प्रशासन जर ऐकत नसेल तर आम्ही बसलेलो आहे, आमच्याकडे या, आम्ही त्यांना निश्चित न्याय देऊ. अन्याय होणार नाही नागरिकांवर याची 100% ग्वाही आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी देतो. ज्यांना वाटत असेल वाढ झालेली त्यांनी प्रशासन ऐकत असेल तर आम्ही बसलेलो आहे, आम्ही त्यावर न्याय देऊ. राहिला दुसरा विषय प्रशासनाच्या संदर्भात या सर्व बाबी या कागदपत्री सर्व बाबींना त्यांनी महासभेच्या मान्यता घेतल्या गेल्या 2.5 वर्षामध्ये. म्हणजे या सर्व बाबींच्या जर ते मान्यता घेत होते तर त्यावेळेस आपण त्यावेळेस सर्वांनी विरोध दाखवायला पाहिजे होता. आणि आपण एका बाजूला म्हणतो की आम्हाला नगरसेवकांना 50 लाख रुपये निधी द्या, त्याचा ठराव करून घेऊ. कुठून येतील पैसे विकासामध्ये? विरोध करायचा आहे तो नक्कीच करा आणि विरोधकांचं काम असतं विरोध करणे, त्याला आमचं काही म्हणणं नाही. परंतु वस्तुस्थिती काय आहे? पेट्रोलचे दर काय होते? 70 रुपये. आज किती झाले? 122 रुपये. त्यावेळेस कुठे गेलो होतो? जन आक्रोश आंदोलन. स्टील, सिमेंट, डांबर यांचे काय रेट आहे आज? जीवनावश्यक वस्तूचे भाव किती वाढलेले आहेत? या संदर्भातही त्यांनी जन आक्रोश आंदोलन करायला पाहिजे. रेल्वेचं भाडं असेल, विमानाचं भाडं असेल, याच्यात सुद्धा वाढ झालेलीच आहे ना. आम्हीच याला समर्थन आहे असं नाही. जिथं अन्याय होत असेल, परंतु माझ्या जर 2 मजली घर असेल आणि मी सांगत असेल 2 खोल्या बिल आलं पाहिजे तर ते चुकीचं आहे. जे असेल ते प्रामाणिकपणे आणि इमानदारीने त्यांनीच त्या घरावाल्याने म्हणून सांगायचं की हे माझ्या 4 खोल्या आणि मला या 4 खोल्यापेक्षा जास्त बिल येत असेल तर आमची जबाबदारी नाही ते की ते त्या संदर्भात कठोर भूमिका घेऊन ते कमी करून देण्याची जबाबदारी आहे. परंतु जे 20-20 वर्ष फेरमूल्यांकन झालेलं नाही ज्या महापालिकेमध्ये, तिथं तर 20 वर्षानंतर किती लेआउट डेव्हलप झाले असतील? जळगाव शहर किती वाढलं? मग नव्याने ज्या लोकांना 20 वर्ष घरपट्टीच लागली नाही आहे, ज्यांनी 20 वर्षात भरली नाही त्यांना आता घरपट्टी लागली, असेही उदाहरण आहेत.
मग या सर्वांना या सर्व गोष्टींची त्याच्यामध्ये वाढ झाली. आणि तुम्ही अर्थसंकल्पीय ज्यावेळी मनोगत व्यक्त करा त्यामध्ये सांगितलेलं आहे की मी इतकी वाढ होणार आहे म्हणून आपण हे खर्च केले पाहिजे. जमा येते म्हणूनच करतो झाला ना अर्थसंकल्पीय भाषणामध्ये, ज्यावेळेस आमच्याकडे जमेची बाजू इतकी होते म्हणून आम्ही खर्च इतका करू शकतो, असा विषय होऊ शकतो. जर जमा होणार नाही तर खर्च कसा करणार आहे? म्हणजे सर्व गोष्टींच्या माहिती असल्या तर सुद्धा उलट जनतेकडून सहकार्य कसं मिळेल किंवा कुठल्या जनतेवर अन्याय होत असेल तर तो सर्वांनी एकत्र बसून तो न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी आमची शिवसेनेच्या मार्फत भूमिका आहे. आपने जैसे बताया कि घरपट्टी जो है वो बड़ी नहीं है, लेकिन बहुत सारे लोगों की बड़ी, और आपने कहा कि हम लोग बैठे उसको सॉल्व करने के लिए प्रॉब्लम को, तो बहुत सारे लोग यहाँ पर आ चुके हैं और बहुत सारे लोग वो अधिकारियों से भी मिल चुके, लेकिन अधिकारियों का रूपली उनसे बर्ताव या आप लोगों की से किसी भी तरह का रिस्पॉन्स ना मिलना, वो हम लोगों को वो एक्सेप्ट करना ही पड़ा है. और ये जो लोग है सर्वेक्षण के लिए, वो बहुत सारे लोग सर्वेक्षण के लिए आए नहीं है, लॉक था तभी भी वो लोग है ना सब मतलब अपनी मर्जी से वो लोग लेकर गए हैं, लॉक वाले घर को भी सर्वेक्षण कर गए. जर असं असेल तर त्यांनी त्याच्यावरती हरकत घेतली पाहिजे. हरकत घेतल्यानंतरही जर काही झालं नसेल तर आम्ही पदाधिकारी म्हणून किंवा सत्तारी म्हणून जे जबाबदार असतील ते त्यांच्याकडे या, ते तुम्हाला निश्चितच न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अन्याय कोणावरच होणार नाही याची ग्वाही मी आपल्या माध्यमातून जळगावच्या जनतेला देऊ इच्छितो. भाजपातर्फे आता एक आरोप झालेला आपल्या विरोधी पक्ष नेत्यावर, डॉक्टर चौधरींनी आरोप केलेला आहे की विरोधी पक्ष नेता हे नगररचना विभागाचे पाचशे आहेत, मक्तेदारांच्या गळ्यातील ताईत आहेत, त्यांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा. विरोधी पक्ष नेत्याबद्दल तर राजीनामा द्यावा हे जे बोलले ना, त्यांची नैतिकता त्यांनी स्वतःपासून उभावी पाहिजे, कारण ते काँग्रेसमध्ये होते आणि भाजपमध्ये गेलेले आहेत. तो एक निष्ठ माणूस असतो एका पक्षाचा, त्याने नैतिकतेचे धडे द्यायचे आणि ते घरपट्टीचा विरोध करण्यासाठी आले होते, एका विरोधी पक्षनेत्याचा विरोध करण्यासाठी आले होते. अहो तुम्हाला लाज वाटवते थोडीफार म्हणा की म्हणजे चार लोकांना कोर्ट सेशन कोर्टामध्ये शिक्षा सुनावलेली आहे, चार नगरसेवकांना नैतिकतेत सुनावली गेली होती तेव्हा का राजीनामे दिले नाही त्यांनी? नैतिकतेचे पाठ आम्हाला शिकवायचे नाही, आम्हाला माहिती काय करायला पाहिजे काय नाही. आणि मोठ्या माणसाचं नाव घेऊनच माणूस मोठा होत असतो, त्याच्यामुळे कदाचित मी मोठा झालो असं मला वाटायला लागला. आम तो पाचशे रेंगे बिनमुळाचे आरोप करायचे, कुठलाही पुरावा नाही. मग मी सांगतो राधेश्याम चौधरींनी भाजपमध्ये येण्यासाठी भाजपवाल्यांकडनं 1 कोटी रुपये घेतले होते, आहे का त्या आहे का? त्यांनी असं म्हटलंय की शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रचार नेत्यांनी 1 लाख रुपये खर्चून जाहिराती काढल्या, टाऊन प्लॅनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे, त्यामध्येच बुवा तुमचा सुद्धा प्रत्यक्षात सहभाग आहे असं म्हटलं, असं त्यांनी आरोप केला. मी तर सांगितलं ना आरोपांना महत्व नाही, असे आरोपांना महत्व नाही, कुठलेही आरोपात तथ्य असलं पाहिजे, पुरावे असले पाहिजे. त्यावेळेस त्यांनी मला वाटतं काहीतरी नगरसेवक बोलले त्या संदर्भामध्ये काहीतरी बोलले होते, तो दम आमच्यामध्ये आहे, तुम्ही तुमचे सत्तावन सांभाळू शकले नाही. तो दम माझ्यामध्ये होता, आमच्या शिवसेनेमध्ये होता, तो दम होता म्हणून आमची सत्ता आली. विरोधी सत्ता आणायला ताकद लागते, जशी तुम्ही देशात वापरता ना ती जळगावमध्ये वापरते. विरोधी पक्ष नाही, त्यांनी 1 लाख रुपये वाटले वापस नगरसेवक. एकाही नगरसेवकाला 1 लाख रुपये देण्याची गरज पडली नाही. तुमच्या त्रासाला इतके कंटाळलेले होते ते, की त्या कंटाळल्यामुळे ते आमच्याकडे आले.